एखादी सुंदर मूर्ती घडवत असताना त्याच्या पाठीमागे किती शिल्पकार असतात, किती हात असतात, हे खरं तर स्टेजवर सर्वांना एकत्र आणून कैलासवासी माधवराव देशपांडे सामाजिक प्रतिष्ठान लातूर म्हणजे MD प्रतिष्ठान, त्याचे अध्यक्ष उदयजी देशपांडे यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सर्वांना एकत्र आणून लातूरकरांना ऐकण्याची संधी तुम्ही निर्माण करून दिली. धन्यवाद देशपांडे साहेब. आजच्या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शून्यातून विश्वबद्दल डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाणे यांनी बोलावं म्हणून आपण सगळेजण ऐकायला थांबलेलो आहोत. डॉक्टर तात्याराव लहाणे अधिष्ठाता JJ रुग्णालय मुंबई यांना मी विनंती करणार आहे की आपण आज मनमोकळं भाष्य करावं. आम्ही हृदय खुलून आहोत, आपला प्रत्येक शब्द आम्ही कोरून घेणार आहोत आमच्या हृदयावर. विनंती आहे की आपण शून्यातून विश्वबद्दल या ठिकाणी भाष्य करावं. नमस्कार. आज मला खूप आनंद होतो आहे की मी ज्यांच्या बाजूला बसलो आहे, माननीय चाकूरकर साहेब जे गृहमंत्री होते आणि साहेब गृहमंत्री असताना आणि माननीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना या लातूरच्या डॉक्टर लहानेला पद्मश्री गौरवाने सन्मानित करण्यात आलं. आणि म्हणून आपली माणसं जेव्हा मोठी होतात तेव्हा ते लहानात लहान माणसाकडे पाहत असतात. ते ह्या दोघांनी माझ्याकडे पाहून मला मोठा राष्ट्रपती सन्मान मिळवून दिला आणि ते आज माझ्या बाजूला बसलेले आहेत त्याचा मला मनापासून आनंद आहे. ते त्यांना मी फार दिवसापासून माझ्या लग्नापासून ओळखतो कारण ते माझ्या सासऱ्याचे मित्र होते. माझे सासरे आता नाही आहेत आणि त्यांना मी सांगितलं की मी असा असा रघुनाथराव मुंडेंचा जवई आहे. मला खूप आनंद झाला आणि साहेब तिथे असल्यामुळे मला पत्रव्यवहार किंवा काही करावं लागलं नव्हतं. जो मेरिट असतो त्या मेरिटने त्यांनी मला पद्मश्री दिलं होतं त्याचं खरंच मी आज मनापासून ऋण व्यक्त करतो की तुम्ही लहानाचा मोठा आपण म्हणतो तसं तुम्ही लहानाचा पद्मश्री केला. मी आपला मनापासून ऋण व्यक्त करतो. जाधव सरांनी आपल्याला सांगितलं आहे की जाधव सर माझ्यासाठी त्यांनी जरी मला शिकवलं नसलं तरी ते माझे गुरु आहेत आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा तेव्हा वैद्यकीय विद्यार्थ्यांचं भवितव्य चांगलं कसं होईल एवढ्याच विषयावर ते बोलत असतात. म्हणजे एखादा मनुष्य म्हणजे कुठली गोष्ट करण्यासाठी जेव्हा ठरवतो ध्येयवेडा म्हणतो तसे ते ध्येयवेडे आहेत. म्हणजे या लातूरला आणि मराठवाड्याला लातूर पॅटर्न काय असतो हा महाराष्ट्रात नाही भारतामध्ये प्रसिद्ध करण्यामध्ये जाधव सरांचा हात आहे आणि म्हणून ते आचरेकर नक्कीच होऊ शकत नाहीत त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. तुम्हाला मनापासून सलाम करतो सर. यानंतर मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी माझे वडील पुंडलीकराव लहाणे आणि माझी आई अंजनाबाई लहाणे ह्या दोघांनी मी भाषण करत असताना कधी ऐकलेलं नाही. मी भाषण करतो हे त्यांना माहिती आहे. यदा कदाचित कधी त्यांनी विठ्ठलला नक्कीच ऐकलं असेल. विठ्ठल ही माझी सुधारित आवृत्ती आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या दोघांची सुधारित आवृत्ती मी आहे. म्हणून ह्यांची जी भाषा आहे गावाकडची ती माझी आहे. पण मी आंबेजोगाईला राहिले औरंगाबादला राहिलो म्हणून माझी सुधारित आवृत्ती विठ्ठल आहे. म्हणून तो चांगला बोलू शकतो मी नाही. आता त्यांनी मला का बोलवलं माहिती नाही. त्यामुळं माय आणि अण्णा ज्याचा मला अभिमान वाटावा असा जो वागतो जो काम करतो शासनामध्ये मोफत शस्त्रक्रिया करणं शक्य आहे पण खाजगीमध्ये करणं फार कठीण असतं. आणि खाजगीमध्ये मोफत शस्त्रक्रिया करतो आणि त्यालाही मी आज सांगतो की गेल्या 15 वर्षामध्ये जो कोणी लातूरहून मुंबईला आला
त्यांनी विठ्ठलची स्तुतीच केली आहे की तो अतिशय चांगला आहे, तुमच्यासारखाच करतो. बरेच जण मला असं सांगतात तुमच्यापेक्षा पण तो चांगला आहे, त्याचा मला आनंद होतो. कारण आपला भाऊ, आपला मुलगा किंवा आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा यामध्येच गुरुची महती असते. तो विठ्ठल उदय देशपांडे हा माझा मित्र आहे, SMS चा मित्र आहे माझा. तो मला SMS टाकत असतो आणि मग त्याला बऱ्याच वेळेस मला त्याचं उत्तर ताबडतोब द्यावं लागतं आणि नाही दिल्यानंतर तो बहुतेक असा त्याचा रेस्ट जात असावा म्हणून मी ताबडतोब उत्तर देतो, ओके गुड मॉर्निंग. कधी कधी मालक लिहितो, कधी कधी बॉस लिहितो, कारण शेवटी उदय आहे. त्यांनी मला त्यांचं सगळं प्रतिष्ठान, तुम्ही सगळेजण लातूरकर, म्हणजे मला असं वाटतं की जागा नसतानाही बसलेले सगळे लातूरकर, तुम्हाला बसायला जागा नाही तरी आपण सगळे बसला आहात, त्याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. तुमच्या प्रत्येकाला मी आज तुमचं सगळ्यांचं इथं आलात तुमचं ऋण व्यक्त करतो आणि MD प्रतिष्ठान ज्यांनी मला बोलावलं त्यांचंही ऋण व्यक्त करतो की तुमच्या सगळ्यांची माझी भेट झाली. खरं म्हणजे जे काही आतापर्यंत सर्वांनी सांगितलं आहे की तसं मी काही फार मोठा मनुष्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की मी लहाने आहे आणि लहाने कधी मोठा नसतो, तो लहानच असतो. फक्त विठ्ठलाच्या नावात विठ्ठल असल्याने तो मोठा आहे, तसं माझ्या नावात काहीच नाही. आणि मग आज तुम्ही मला ऐकणार आहात, ऐकण्याच्या ऐकत असताना मला दोन चार प्रेशर आहेत. एक प्रेशर आहे की अण्णा माय बसलेत, दुसरं प्रेशर आहे की माझ्या सासऱ्याच्या जागी असलेले शिवराज पाटील चाकूरकर साहेब बसलेत. जाधव सरांच्या बरोबर मी बऱ्याच वेळेस बॅटिंग केली आहे, मला फार भीती वाटत नाही. आणि तुम्ही सगळेजण बसलाय तराजू घेऊन, विठ्ठल चांगला बोलतो का तात्या चांगला बोलतो, ते कठीण गोष्ट. आता इकडचाही तराजू आणि एवढा तराजू म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. समजा चांगलं भाषण झालं तुम्हाला बरं आहे, तो पण बरं आहे, नाही झालं आपलाच चांगला आहे, त्याला काही येत नाही. हा मग आता अशा वेळेस तुम्हाला कसं बोलायचं ही सगळी अडचण आहे. आणि मग यावेळेस बोलत असताना ज्या काही समजा गडबडी होतील तर त्या अशा होणार आहेत की माणूस जेव्हा एखादा प्रेशरमध्ये बोलत असतो तेव्हा अडचणी नक्की येतात. जसं विठ्ठलने सांगितलं, तो पहिलीत गेलाच नाही. अण्णा आणि माय हे आमच्या कुटुंबावर नितांत प्रेम करतात, पण त्या काळामध्ये शिक्षण नव्हतं आणि म्हणून मी शिकायला कसा गेलो, एक तिकटे नावाचा मास्तर होता, त्यांनी ती शाळा सुरू करण्यासाठी सांगितलं की गावामध्ये 10 मुलं लागतात, मी त्या वयाचा होतो म्हणून मला शाळेत घातलं. माझी आईची इच्छा होती शाळेत गेलाच पाहिजे पोरगा, बाप म्हणायचा शेतात कोण काम करणार, आता इथं काही मारणार नाहीत, बोलायला काही अडचण नाही. आणि मग त्यांनी सांगायचं ठीक आहे काम निश्चित तू जा, पण शेतातली कामं करायची. शिक्षणामध्ये कधी अडचण नाही केली, पण मला असं माहिती होतं की माझ्या घरामध्ये अडचणी आहेत. मला 2 भाऊ आहेत, 4 बहिणी आहेत आणि अडचणीचं माझा सगळा घर आहे. तर मी रोज सकाळी गुरं सांभाळत असे, गुरं सांभाळायचे आणि बोंडगे गुरुजी नावाचे गुरुजी होते. सुकणी नावाच्या गावून जसे ते यायला लागायचे तर मला दिसायचे बोंडगे गुरुजी, दिसले की मी आपल्या म्हशी आणि एक म्हैस होती, एक गाय होती ती बांधायचो, 2 बैलं होते आणि अण्णाला सांगायचो अण्णा मी शाळेत चाललो. कधी कधी अण्णा रागात असतील तर न सांगता आईला सांगायचो माई बी जाऊ का, तू तुझा जा तात्या तू जा, आणि मग मी शाळेत जायचो. शाळेमध्ये एक गोष्ट मात्र नक्की झाली की मी पहिली दुसरी तिसरी चौथीला बोर्ड होतं, त्यावेळेस कारेपूरला बोर्ड होतं, परीक्षा दिली, बोर्डातनं परीक्षा दिल्यानंतर मी पुन्हा त्या बोर्डात पहिला आलो. कामधेनू विद्यालय खाली गावामध्ये होतं, तिथे माणिकराव नावाचे गुरुजी होते, ते
अन्नाला भेटायला आले. त्यांना सांगितलं की पोराला पाचवीत घाला. ते म्हणले नाही घालतायत. पा का घातलायत नाही? नाही तुमच्याकडे ते पॅन्ट घालावं लागतं म्हणले. ते घातल्यास पोरगं उंचच जाईल माझं, सगळं उंची वाढेल. नाही घालतायत शाळेत. आणि तिथं कुणी शेतात काम करायचं? चूक नव्हतं, त्या काळात अडचणी होत्या. आणि मग मला त्या शाळेमध्ये घातलं आणि माझा दिनक्रम हाच असायचा. म्हणजे दहावीच्या शाळेत जाईपर्यंतचा माझा दिनक्रम होता की शेतामध्ये पेरणी करणं, त्याच्यानंतर कोळपणी करणं, खुरपणी करणं, हे झाल्यानंतर मग शाळेत जाणं. जेव्हा काढणी असायची तेव्हा साळ बडवणे. तुम्हाला माहिती नसेल साळ बडवायला लागायची. साळ म्हणजे काय हेही माहिती नसेल. आपल्याकडे जो आपण तांदूळ खातो, आलं लक्षात, राईस, राईस इज द साळ. आणि तो बडवा लागायचा. त्या काळात आडी करायचे, आडी आडी असायची. आणि त्या आडीवर तो बडवायचा आणि मग तो काढायचा. हे सर्व कामं करायला लागायची. आणि त्याच्यानंतर शाळेत सातवीमध्ये गेल्यानंतर, म्हणजे तोपर्यंत अडचणी खूप होत्या, अशा नव्हत्या की एक दोन अडचणी आहेत, अशा नक्कीच नव्हत्या. पण माईचं लक्ष असायचं. आता त्या दोघात घरी जाऊन भांडणं होऊ नये, पण माईचं लक्ष असायचं. समजा मला पेन नाही, पेन नसायचा त्या काळामध्ये, पेन नसायचा, तर आमच्या शेतामध्ये एक टिंबुडबोन नावाचं शेत होतं. तिथं शेंगा व्हायच्या, भुईमुगाच्या शेंगा. माय म्हणायची, तात्या बाप गेला शेताला, विक थोड्या शेंगा. आणि मग त्या शेंगा मी विकायचो चोरून अंतरामाच्या दुकानात. ते अंतराम किती पैसे द्यायचा माहिती नाही. आणि त्या शेंगा विकून मग माय म्हणायचं, काय आणलंस? वही. तिला सारखं वाटायचं की माझ्या लेकराला वही नाही, माझ्या लेकराला पेन नाही. कारण बाकीच्या गावातली सगळी जी माणसं होती त्यांच्याकडे दोन चार पेन असायचे. म्हणून मी आता नेहमी दोन पेन लावतो, त्या काळात मिळायचे नाही, तर दोन. आणि मग सातवीमध्ये एक स्कॉलरशिपची परीक्षा होती, ती मी दिली. बोर्डाची परीक्षा दिली, काडेपूरला बोर्ड होतं. बोर्डात पुन्हा पाहिला आलो. आणि त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मी जिल्ह्यात, तेव्हा उस्मानाबाद जिल्हा होता, जिल्ह्यात पाहिला आलो. ते आल्यानंतर मला 120 रुपये मिळाले. मग मी ते नेऊन अण्णाला दिले. अण्णा म्हणले, देऊ माईकडे देऊन टाक. मग माईला दिले. माय मला म्हणले, आता तू त्या तोहापर्यंत माझ्या अडचणी अशा होत्या की माझ्याकडे एकच ड्रेस होता. माय म्हणली, दुसरा ड्रेस घे. शाळेमध्ये चड्डी आणि शर्ट असा ड्रेस होता. मग माईनी दुसरा ड्रेस पानगावला जाऊन मला घ्यायला लावला. मी दुसरा ड्रेस मला मिळाला त्या पैशाचा. आणि आणखी एक गोष्ट माईनी बघितली की तिला वाटायचं घ्यायला पेन आवडतात. म्हणजे एक पेन घेऊन ये चांगला. आणि एक पेन, चांगला पेन मी तेव्हा एक दौत म्हणायचो तेव्हा. आपण आता काय म्हणता माहीत नाही, शाईची दौत. ती शाईची दौत आणली आणि पेन घेऊन आलो. आणि त्याच्यावर मग माझं दहावी झालं. मी दहावीला बसलो, किनगाव सेंटर होतं. खूप आजारी पडलो, टायफॉईड झाला. 3 महिने घरामध्ये होतो. मग परीक्षा द्यायची का नाही अशी अडचण निर्माण झाली. पण गुरुजी आले माझ्याकडे, बोंडगे गुरुजी, शाजऱ्या गुरुजी. ते म्हणाले, परीक्षा द्या. मी परीक्षेला किनगावला द्यायला गेलो. उच्च गणित होतं, हायर मॅथ त्यावेळेस. त्याच्यामधलं एक 25 मार्काचं गणित मला येत नव्हतं. माझ्याकडे जे इन्व्हिजिलेटर होते ते माकेगावचेच होते. त्याच्यानंतर मुख्य होते तेही माकेगावचेच होते. तर त्या इन्व्हिजिलेटरने मला ते 25 मार्काचं गणित बोंडगे गुरुजींनी सोडवलेलं आणून दिलं. आणि ते म्हणले, हे गणित आता तू सोडव. मी माझ्या आयुष्यात कॉपी करायची असते असं कधी ऐकलंही नव्हतं. कॉपी करणं सोडा. मी ते गणित माझ्या खिशात होतं. 100 मार्काची परीक्षा, खूप प्रयत्न केले. त्यावेळेस त्या स्टेपला मार्क असायचे, कितली स्टेप बरोबर आहेत त्याला. आता देत नाहीत कारण आता थोडं कठीण झालं आहे. मग मी ते खिशातच ठेवलं. पण मला खूप घाम आला, हे काय गडबड झाली. मी त्यांना बोलवून घेतलं, जाधवड गुरुजीला, त्यांच्या हातात ते दिलं. म्हणले, लिहिलं का?
म्हणलं सर मी लिहू शकत नाही. कॉपी खिचत असताना इन्युजलेटर लिही म्हणत असताना मी ते लिहिलं नाही. न लिहिता मी जेवढं शक्य आहे तेवढं गणित सोडवलं आणि मी म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यामध्ये पहिला आलो असतो ते गणित सोडवलं असतं तर माझा पहिला नंबर फक्त 10 मार्कांनी गेला. मी 10वा आलो, पहिला आलो नाही. पण मला त्याचा आनंद आहे, मनापासून आनंद आहे की ती कॉपी मी सोडवली नाही, ती लिहिली नाही. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की मी काही करू शकलो. पुन्हा निकाल लागला, मला खूप चांगले मार्क पडले होते. मग अण्णाला सांगितलं मला परळीला जायचं आहे. वडील म्हणले अडचण आहे, सावकाराचं कर्ज झालं आहे आपल्यावर, काय करायचं, ठीक आहे पाहूया असं म्हणून थांबलो. गावामधले हरिश्चंद्र गुरुजी आमचे हेडमास्तर त्यांच्याकडे आले, ते म्हणले तात्याला शिकवलं पाहिजे. म्हणलं ठीक आहे. मग वडील हो म्हटले, मी परळीला गेलो वैद्यनाथ कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. ते वैद्यनाथ देवातच भरत होतं, ते ॲडमिशन घेऊन परत आलो. जसं जाधव सर बॅच करतात इथे तसं त्यावेळेस त्याच्या पुढच्या पहिल्या वर्षी 75 त्यांची 7 विद्यार्थी मेडिकलला लागली होती आणि म्हणून त्यांनी 20 मुलांची हुशार मुलांची बॅच केली. माझा मेरिट नंबर 1 होता, मेरिट नंबर 1. अशी 20 लोकांची यादी बाहेर लागली. त्या 20 लोकांना हॉस्टेल, जेवण फ्री आणि त्याच्यानंतर पुस्तकं फ्री देणार होते. म्हटलं ठीक आहे, मी तर लागणारच आहे नंबर, माझा पहिला नंबर आहे. मग मी त्या इंटरव्ह्यूला गेलो. देशपांडे सर नावाचे होते, ते इंटरव्ह्यूला बसले होते, झुलाजीचे प्रोफेसर. आणि त्यांनी मग सांगितलं की बाबा एक टॉपिक दिला मला वाचायला, ते म्हणले हा टॉपिक वाचा. माकेगावला चाटे नावाचे गुरुजी होते, ते प्रोनाऊन्सिएशन शिकवायचे. प्रोनाऊन्सिएशन तोपर्यंत जे त्यांनी सांगितलं तेच माझं प्रोनाऊन्सिएशन. आणि मग ते पुस्तक वाचायला लागलो, त्या पुस्तकामध्ये स्टमक लिहिलं होतं, स्टमक. पण मला शिकवलंच नव्हतं. मग मला ते स्टमच शिकवलं होतं, स्टमच. मी वाचलं स्टमच, ते मास्तर म्हणलं गेट आऊट. मला कळेच ना काय चुकलं आहे माझं, कारण मला त्याला स म्हणत नाहीत, त्याला क म्हणतात हे माहितीच नव्हतं. मी बाहेर आलोच विचारलं काय झालं रे, येडायस म्हणले स्टमक म्हणायच्या आधी च कसं म्हटलं. माझे मार्क जास्त होते पण माझा त्या 20 लोकात नंबर लागला नाही. आणि मग ह्या 20 लोकांना सगळं मिळालं, मला काही मिळत नव्हतं. आई वडिलांना काय सांगायचं की मला शिक्षणाची अडचण आहे, माझे वडील मला पैसे पाठवायचे पण किरायाचं घर, जेवण या सगळ्या गोष्टीला खूप खर्च यायचा. मग मी तिथे आपण परळी वैद्यनाथचे झाडं बघा जाऊन, जे परळी वैद्यनाथ कॉलेजमधली जी झाडं आहेत, काळे सर नावाचे सर आहेत, ते मला म्हटले काय करतोस, म्हटलं नाही शिकू शकत, इतके पैसे कुठून देणार. ते म्हणाले काम करतोस का, म्हटलं काही काम करतो, शेतकरीच आहे मी. मग म्हणले झाडाला पाणी घाल, म्हटलं नक्की घालतो. कावड म्हणतं, मला कावड माहिती आहे का, कावड तयार केली. एक मोठं इथं कपडा ठेवायचा आणि जिरेवाडीला, जिरेवाडीच्या अलीकडे शिवाऱ्यात एक विहीर आहे, त्या विहिरीतनं पाणी आणायचं 2 डबे असे हे करून आणि त्या झाडांना 50 घागडी पाणी रोज घालायचं. कमवा आणि शिका योजनेत माझं नाव नोंदवलं हे माझ्या आईवडिलांना 2 वर्ष माहीत नव्हतं. हे कधी माहीत झालं, मला पद्मश्री मिळाल्यास. तोपर्यंत मी आईवडिलांना कधी सांगितलं नव्हतं की मी परळीमध्ये काम करतो. आणि मग मला 30 रुपये मिळायचे त्याचे, त्याच्यावर माझं शिक्षण, अण्णांनी पाठवलेले पैसे आणि हे 30 रुपये खोली भाडं द्यावं लागायचं. आणि त्याच्यावर माझं शिक्षण झालं, माझं PUC झालं, फर्स्ट इयरला बसलो मी. पहा माणसाचं आयुष्य किती खराब असतं ते मी डोळ्यांनी पाहिलं आहे. पण जर आपण ठरवलं की नाही संघर्ष करायचा आहे, यश नक्की येतं, ते आपण केला पाहिजे. आपण फक्त नाउमेद झाल्यामुळे आपण पुढे जात नाही. या काळात माझी अडचण होती शिकायची. तिथे ज्यांच्या घरी मी राहत होतो ते कंडक्टर, साधे कंडक्टर होते. आता साधे म्हणतो कारण मी डॉक्टर झालो ना,
मागचा कण निघून गेला डॉक्टर. त्यांची मुलगी होती, ती 10वीत होती. मी सांगितलं की तुम्ही ही मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा. ते म्हणाले ठीक आहे. मग आता तुम्हाला माहीत आहे की ते पाटील आहेत, त्यांचं नाव हनुमंतराव, आता नाहीत म्हणून नाव घेतो, आहेत त्यांचे घेत नाही. हनुमंतराव पाटील घोड्यावर बसले, येळम गाव आहे माझ्या गावाच्या जवळचं गाव, आणि माके गावात आले. तुम्हाला माहीत आहे की आपल्या स्वतःच्या गावामध्ये आपल्याबद्दलचे लोक किती चांगलं बोलतात, कोणाच्याही गावात तेच आहे, खूप चांगलं बोलतात. तसंच माझं गाव आहे. ते आले माझ्या गावात, त्यांनी सांगितलं ते पुंडलिक. ते म्हणले कोणता, वरच्या वाड्यातला पुंडलिक का फतरा पुंडलिक का कोणता पुंडलिक? त्यांनी सांगितलं ते जाणता गॅना, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील हे जाणत पण करायचे त्या काळामध्ये, ते जाणता गॅनाचा. हा हा. आणि त्याला कुठं घर आहे म्हणले, कशाला देता, देऊ नका. ते माणूस आला, त्या माणसाच्याकडे थांबला. आम्ही परळीहून आलो होतो, पोहे आणले होते, सगळं केलं होतं, वाट बघत होतो मी आणि माय, अण्णा काय इकडे तिकडे फिरत होते, पण ते आमच्या घरी आलाच नाही माणूस. गावातल्या लोकांनी सांगितलं ह्याच्याकडे काहीच नाही, जातो कशाला. तो पाटील पडत, गावातल्या लोकांचं प्रेम ना, त्या प्रेमाने गेला. आणि मग आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, पुन्हा कोणीतरी सांगितलं ते घोडेवाला येऊन गेला म्हणून, म्हणलं जाऊ द्या. पुन्हा थोडे दिवसांनी निकाल लागला आणि पुन्हा मी मराठवाड्यात 10वा आलो आणि मेडिकलला लागलो. मेडिकलला लागल्यानंतर काही नाही, वडील पंढरपूरला गेले होते आणि आपल्याकडे जाऊन ॲडमिशन घ्यायचं. गावातल्या एका अनाडी माणसाने मला आणून 1000 रुपये दिले. रस्त्यात भेटला, त्याचं नाव नागा होतं, त्यांनी मला आणून दिले 1000. म्हणलं का बाबा, तू आता डॉक्टर झालास ना, पैसे घेऊन जा. देव नाही तर काय, हा देवच, कोणीतरी असा आणून देतो पैसे, हा देवच असला पाहिजे. त्यांनी दिले पैसे. अण्णा यायच्या अगोदर मी ॲडमिशन घेऊन परत आलो. परळीच्या माझे मित्र आहेत जुगल किशोर लोहिया, मी नेहमी सांगत असतो, त्यांनी मला 3 ड्रेस घेऊन दिले, कारण माझ्याकडे कपडे नव्हते. बूट घेऊन दिला आणि मला म्हणले आता तू कॉलेजला जा. ॲप्रॅन घेऊन दिला आणि मी कॉलेजला गेलो. तिथे गेल्यानंतर वडील पैसे पाठवायचे, पण कर्ज किती काढणार मला नेहमी कळायचं. आणि मग त्या जेव्हा अडचणी मला दिसायला लागल्या, गावाकडे आल्यानंतर पाहायचो मी की ते सावकार 100 रुपये द्यायचे, त्यातले 50-10 काढून घ्यायचे 90, आणि 90 रुपयावर सवयी असं ते व्याज असायचं. आणि शेती जी काही थोडीफार होती ती गहाण टाकलेली. मग तिथे मी 5-7 मुलांचा ग्रुप तयार केला आणि त्यांना सांगितलं की वा तुम्हाला जेवायची अडचण आहे, मी तुमचा स्वयंपाक करतो. आणि मग पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष मी बेगमपुऱ्यामध्ये मेस सुरू केली. आणि त्या मेसला सामान आणायचं, सकाळी 7 पोरांचा स्वयंपाक करायचा, संध्याकाळी 7 पोरांचा स्वयंपाक करायचा, आणि दुपारचा फक्त स्वयंपाक करत नव्हतो. असं मी 3 वर्षे शिक्षण घेतलं. मला घरून पैसे नक्की यायचे. आणि हे माझं जे MBBS आहे हे संपता संपता थर्ड इयरला आलो मी. थर्ड इयर थर्ड टर्म मे महिना, आणि रघुनाथराव मुंडे नावाचे आमदार होते रेणापूर मतदारसंघातले, ते एके दिवशी माझ्याकडे आले आणि सांगितलं आमदार आलेत. बापडे, म्हणलं कशाला आले, कारण तोपर्यंत आमदार काय असतात फार माहीत नव्हतं मला. आल्यानंतर मग आमच्याकडे बसायला काहीच नाही, खुर्ची पण नाही, एकच कॉट, स्टूल पण नाही, खाली बस. एकजण सतरंजीवर झोपायचा आणि एक कॉट सरकारचा असायचा, दोघंजण राहत होतो खोलीमध्ये. मग त्या आल्यानंतर ते कॉट नीट केला, त्याच्यावर बसवलं, त्यांना दोघं आले होते. आणि मग बबनराव ढाकणे त्यांच्यावर होते आणि म्हणले आम्ही मुलगी द्यायला आलो. मी घाबरून गेलो, म्हणलं एका कंडक्टरने दिलं नाही, तुम्ही तर आमदार आहात, देणार कसे हो. मी त्यांना सांगितलं नाही नाही, तुम्ही मला मुलगी देऊ शकत नाहीत, आणि ती पुन्हा एकुलती एक मुलगी देऊच नका म्हणलं तुम्ही. म्हणले नाही डॉक्टर, आम्हाला मुलगी तुम्हाला द्यायची आहे. म्हणलं नाही देत आहे साहेब, मी लय गरीब माणूस आहे. ते म्हणले नाही, तुम्ही डॉक्टर आहात, आम्हाला द्यायचीच आहे. म्हणलं द्यायची आहे ना, आधी माझ्या घरी जा, घर बघा, माझे आईवडील बघा, आणि पटलं तर मग काही हरकत नाही, बघूया.
तेही का करायची शिकवते. म्हणजे माझ्या डोक्यात एकच की पुढे जसं मी विठ्ठलला म्हटलं की एम सी एस कर, म्हणजे शिकलं पाहिजे, कारण आपला त्यातलं सगळं ज्ञान आलं पाहिजे. मग ते गावाकडे आले, माकेगावला जायला रस्ताच नाही. किसनराव देशमुख आमदार होते, ते दोघंजण माकेगावात गेले. गेल्यानंतर आमच्याकडे काही फार जागा नाहीच, लहान घर होतं. ते सरपंचाकडे बसले, तिथे माझ्या वडिलांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही असं मुलगी द्यायला आलो. अण्णांनी त्यांना घरी चहा प्यायला बोलवलं आणि आल्यास त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही देऊ मुलगी. मला आनंद झाला, आता आमदारच मिळाल्यास शिक्षण चांगलं होणार. मग त्यांनी मला सांगितलं मुलगी बघा. मी म्हटलं पसंत आहे, कशाला बघायची, पसंत आहे. मी आंबेजोगाईला आलो तर माझ्या आजूबाईचे सगळे म्हणाले तू करणार आहेस ती मुलगी? म्हणलं हो. मग मी म्हणलं मी पाहिलं जाऊन, म्हणलं मला पसंत आहे. मग पसंत आहे म्हटल्यानंतर सगळं झालं. मी गेलो, मला म्हटले तुझी परीक्षा आहे. माझी डिसेंबर महिन्यात एम बी बी एसची शेवटची परीक्षा होती, परीक्षेनंतर लग्न करू. थोडे दिवसांनी एक महादेव नावाचा त्यांचा मनुष्य आला, वकील आहे. ते म्हणला डॉक्टर तुमचा साखरपुडा झाला. मला तर बरं झालं, झालं तर चांगलं झालं. म्हणजे मला ते साखरपुडा वगैरे असतो आपला काय माहिती आहे हो, आत्ता कळतं. थोडे दिवसांनी मला लगेच आमदार साहेब भेटायला आले. ते म्हणले माझी इच्छा आहे की तुम्ही लग्न करावं. मी म्हणलं आत्ता पुन्हा हेही सुटायचं? मी म्हणलं हो, करून टाक. 28 जून पावसाळ्यामध्ये आणि परीक्षेच्या काळात माझं लग्न झालं आंबेजोगाईला. खूप लोक आले होते, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री असे सगळे आले होते. लग्न झालं आणि खूप लोकांच्या पाया पडलो आणि तेव्हा मला कळालं पाया पडल्यास पैसे मिळतील. मग मी आणखीनच लोकांच्या पाया पडलो आणि खूप सारे पैसे जमा केले, कारण आपली ती तोपर्यंत माझं बँकेत खातं नव्हतंच. मग हे मिळालेले पैसे आणि दुसऱ्या दिवशी हे मला चोरायला आले साहेब तिथे आणि त्यांनी माझं पहिलं बँकेत खातं काढलं. त्या दिवशी माझं थर्ड इयर थर्ड टर्मला कोऑपरेटिव्ह बँकेत खातं निघालं आणि मी बँकेचा एक खातेदार झालो. मला आनंद झाला, खूप अभ्यास केला आणि परीक्षा पास होऊन लग्न झालं होतं, जिम्मेदाऱ्या वाढल्या होत्या. आणि 2 डिसेंबर 3 डोळ्याचा पेपर होता. 2 डिसेंबरला संध्याकाळी त्याच ढाकणे साहेबाचा फोन आला की रघुनाथराव मुंडे वारले. म्हणजे पहा, आपण त्यांना पकडायला गेलो, गेले, नशिबात पाहिजे तर नव्हतं ते. मग डोळ्याचा पेपर होता, डोळ्याच्या पेपरमध्ये मी नापास झालो, कारण देऊ शकलो नाही. आणि मग 6 महिन्यानंतर मी पेपर दिला, पास झालो. मला लहान मुलाचं डॉक्टर व्हायचं होतं किंवा आडाचा डॉक्टर व्हायचं होतं, पण तिथे मला पैसे मिळत नव्हते, स्टायपंड. कारण जे शिकवणार होते ते वर गेले आणि तुम्हाला माहीत आहे की मग अशा घरी बाकी फार थारा लागत नसतो. तसंच झालं माझं, त्यांचं घर पण मी आज सांभाळतो आहे, ते मला नाही सांभाळलं. आणि मग पुढे मग मी शिकण्यासाठी स्टायपंड मिळतो म्हणून डोळ्याचा डॉक्टर झालो, डोळ्याचा एम ए झालो. आणि एम ए झाल्यानंतर पुन्हा आंबेजोगाईमध्ये रुजू झालो, कारण तिथं सासरवाडी होती. रुजू झाल्यानंतर मला बरेच लोक डॉक्टर मुंडे म्हणायचे, लहाने म्हणतच नव्हते, कारण मुंडे आमदार प्रसिद्ध आमदार होते, पुन्हा दुसरे आमदार मुंडेच होते तिथे, त्यामुळं माझ्या मागं मुंडे लागले होते, मुंडेच म्हणायचे होते. ठीक, हळूहळू माझ्याकडे लोक पेशंट, जसं विठ्ठलने सांगितलं, पेशंट माझ्याकडे यायचे पण डोळ्याचे सोडून बाकी सगळे यायचे. काय हात मोडलाय, पाय मोडलाय, मी त्यांना दाखवत असे. मी त्याच्यानंतर ठरवलं काही शिबिरं करावे आणि शिबिराला जेव्हा जायचो तेव्हा एका दुसऱ्याच पेशंट यायचा. पण एका प्रसंगाने तात्याराव लहाने घडवला, तो प्रसंग तुम्हाला सांगतो. मी घाटनंदूरला गेलो होतो कॅम्प करायला, बिराजदार नावाचे डॉक्टर होते आणि पेशंट 4-5 आले. म्हटलं का नाही आले पेशंट? ते म्हणे साहेब इकडं असं झालं आहे की आंबेजोगाईला ऑपरेशन झालं, डोळ्याचा एक माणूस मरतो. म्हटलं का?
ते म्हणले नंदागाव नावाच्या गावात एका माणसाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि तो ऑपरेशन झाल्यास मेला, त्यामुळे लोक ऑपरेशन करून घ्यायला तयार नाहीत. त्या गावात 30 पेशंट आहेत. म्हटलं चला जाऊया, जाऊया. याच्या मागचं कारण की ओळखीचं गाव आहे, जाऊया. मी गेलो त्या गावामध्ये, मी आणि बिराजदार साहेब, तेव्हा जीप होती जुनी, ते वरून साधे कपडे असलेली, आणि सरपंचाकडे गेलो. त्यांना सांगितलं की डोळ्याचे पेशंट बघायचे. तुम्ही कोण आहेत? म्हटलं डोळ्याचा डॉक्टर आहे. डोळ्याचा डॉक्टर आहे म्हटल्यानंतर तिथं जे जोरपास लोक बसले होते त्यांनी दगड घालायला सुरू केला. आम्हाला जीप तिथेच ठेवली आम्ही, आणि मेन बिराजदार दोघंही पळून घाटनांदूरला आलो पायी. जवळपास 10-12 किलोमीटर अंतर आहे, पेशंट बघायचे तिकडेच गेले. पण हे का झालं? त्याचं ज्ञान नव्हतं. मी असं ठरवलं की नाही, आपण काही तर केलं पाहिजे. त्या गावात माझ्या गावातली माझ्या बाजूला राहणारी एक चंद्रभागा नावाची मुलगी दिली आहे, ते वैजुदाची बहीण आहे. मग मी त्या गावामध्ये गेलो, तिचं कालच ऑपरेशन केलं, आज मुंबईत होती ती. तर तिच्याकडे गेलो, फार काही नातं नव्हतं, पण काय म्हणलं चंदोबाका, म्हणलं कसा आला असता त्याला, तुझ्याकडे आलो म्हणलं भेटायला नातं म्हणून. तर तिचे सासऱ्यांचं नाव अण्णा होतं, ते होते आंधळे. मग मी थोडा वेळ गप्पा मारल्यास कोण्या गावचे पाहुणे आहेत? म्हणलं माके गाव. हां हां, आमच्या नात्यातले आहो. बरं बरं म्हणलं. मग थोडा वेळ झाल्यानंतर सुरू केलं. काय नाही म्हणले, तुमची बहीण माझी काळजी करीत नाही, माझा मुलगा करत नाही, माझ्यावर कुत्रे जेवतात म्हणले, मी आंधळा आहे. मला म्हणे टॉयलेट बाथरूमला आलं तर सांगतात वाट बघा. कशी वाट बघता येईल म्हणे, मेलेलं बरं. तर म्हणलं मग ऑपरेशन करतो ना? बरं होईल म्हणले. तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहो ना? म्हणलं हो. म्हणले येतोच. मग गावात त्यांचे सगळे नातेवाईक होते, ते बोलावून घेतले आणि सगळ्यांना भेटले, मुलींना, मुलांना, सगळ्यांना. त्याचं कारण असं होतं, ह्याच्यापूर्वी ज्याचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, आपल्याकडे साप चावला वगैरे तर मारुतीच्या मंदिरात बसवायची सवय आहे. तसं त्याला डोकं दुखतंय म्हणून मारुतीच्या मंदिरात गेला. मारुतीचं मंदिर चिड्यानेच बांधलेलं असतं, माहीत नाही का ते. त्याने ते चिड्याला डोकं आपटून घेतलं, हेड इंजुरी झाली आणि मेला. पण लोकांच्या डोक्यात काय, डोळ्याचं ऑपरेशन केलं तर म्हणून मेला, डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यायचं नाही. मग हे शेवटी निघाले माझ्यावर, मी पुढे चाललो, हे मागंही आलेत. कसे एम आपण म्हणतो ना आपल्या पुराणात, एम दोरी बांधल्या गळ्याला आणि मी घेऊन चाललो आहे. म्हणजे मी एम झालो आणि त्यांना आंबेजोगायला घेऊन आलो. येता येता मला फक्त एवढंच म्हणले, बाबा भलं बुरं झालं तर गावात नेऊन सोड म्हणले, तेवढं जाळायची सोय कर. मी म्हणलं ठीक आहे, मी घेऊन जातो तुम्हाला. आंबेजोगायला त्यांचं ऑपरेशन केलं, दोन्ही ऑपरेशन होईपर्यंत त्यांना थांबवलं आणि थांबवल्यानंतर मग चष्मे होते, तेव्हा डोळ्यामध्ये लेन्स बसायचा नाही, मोठे बैरगोल बिंगाचे मोठे बघा म्हाताऱ्या माणसाला चष्मे आहेत, तसा तो चष्मा दिला आणि ते गेले गावाकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांब्या घेऊन बाहेर, अरे म्हणले ते दिसाले की त्या अन्याला वरच्या, लई हुशार डॉक्टर आलाय. गावात काय एवढंच ज्ञान असतं, हुशार डॉक्टर आलाय. ते राहिलेले 29 दिवाळी चालू होती तरी येऊन माझ्याकडे ॲडमिट झाले. वार्डात जागा नव्हता तरी ॲडमिट, खाली झोपतो म्हणले साहेब पण ॲडमिटच करा. वार्डात सगळे मिळून माझ्या बेड होते 15 आणि पेशंट आले 29. माझे बॉस होते लेमाडे साहेब, म्हणले लहाने कशाला एवढे म्हातारे ॲडमिट करता? म्हणलं आता आलेत काय करणार आपण. मग हे सगळ्यांना ॲडमिट केलं मी. गावाकडची फेटे धोत्र काही कळायचं नाही. 96 घटना, आपलं 86 घटना. मग त्यांचे सगळ्यांचे मी ऑपरेशन केले आणि त्यांना दिसायला लागलं नशिबाने. कधी कधी नशीब पण असतं. आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूची गावं हळूहळू आंबेजोगाईला यायला लागले, हुशार डॉक्टर आहे. कधी हुशार झाला? प्रयत्न केले. म्हणजे ज्ञान जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही प्रयत्न केले नसले तर त्या ज्ञानाचा काही फायदा होत नाही. म्हणून जेवढे ज्ञानी असतात ते सगळे ज्ञानी यशस्वी होत नाहीत. बघा मेरिट कधीच यशस्वी होत नाही, कारण त्यांना वाटतं माझ्याकडे ज्ञान आहे मी कायला असं करू. नाही, ज्ञानाच्या बरोबर तुम्हाला कर्म करावंच लागतं, तरच तुम्ही यशस्वी व्हा. आणि मग पुढे थोडे पैसे वगैरे तुम्हाला माहीत आहे की चणचण होतीच. मग 92 मी ठरवलं आता प्रॅक्टिस करायची, म्हणजे पैसे आले पाहिजे, कारण आता ही
म्हणजे विठ्ठल दोन बहिणी शिकत होत्या आणि मग अडीअडचणी होत्याच. मी असं ठरवलं की नाही आता चांगली प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करण्यासाठी राजीनामा द्यावा असं ठरवलं आणि सकाळी राऊंड घेत असताना बेशुद्ध झालो. डॉक्टरांनी इकडे तिकडे पाहिलं, तपासलं, माझा रक्तदाब 260-140 झाला होता. दोन्ही किडण्या माझ्या निकामी झाल्या. मला लगेच मुंबईला शिफ्ट केलं, तपासण्या वगैरे सगळ्या केल्या आणि मग पुन्हा इथे आल्यानंतर सांगितलं की तुम्हाला आता डायलिसिस करावं लागेल. दर गुरुवारी डायलिसिस करण्याचा माझा जो नित्यक्रम सुरू झाला. मग मी मुंडेसाहेब विरोधी पक्ष नेता होते त्यांना सांगितलं मला आता मुंबईला घ्या. मग त्यांनी माझी मुंबईला बदली केली. तिथे मात्र मला खूप वेगळा अनुभव आला. इथं फार मुंबईचे कोणी नाहीत म्हणून सांगतो, तर सांगणं कठीण आहे. म्हणजे आपल्याकडचे जी डॉक्टर आहेत सगळी ही आणि मुंबईच्या डॉक्टरमध्ये त्या दिवशी फरक कळाला मला. कृपलानी नावाचे डॉक्टर आहेत हे, त्यांच्यासमोर पण मी एका दिवशी भाषण केलं इंग्रजीत, कळावं त्यांना म्हणून. त्यांना विठ्ठल होता बरोबर आणि डॉक्टर डावळे होते. आम्ही गेलो भेटायला. भेटल्यानंतर त्यांनी तपासलं वगैरे, म्हणले उद्या या. उद्या या म्हणल्यास ठीक आहे म्हटलं. उद्या गेलो आम्ही दोघं तिघही. गेल्यानंतर ते अशा कपाळावर खूप आट्ट्या पाडल्या त्याने. मला म्हणले किती नातेवाईक आहेत, म्हणलं खंडीभर. त्यांना खंडी काही कळाली नाही, खंडी आपल्यालाच कळते. त्यांना सांगितलं की मला 4 बहिणी 2 भाऊ, आई वडील, 2 मुली, 1 मुलगा, सासू बायको. म्हणजे फार जास्त आहेत. म्हणलं हो. म्हणले एक काम करा डॉक्टर, तुम्ही LIC काढा. म्हणले गोळ्या बिळ्या द्यायच्या सोडून LIC का काढायला सांगितलं. मग म्हणलं सर पण मी LIC का काढायची. इतकं म्हटल्यानंतर हा बेशुद्धच पडला विठ्ठल. तेव्हा वाटलं आता माझा भाऊ मरणार. आम्ही ते सगळं सोडून देऊन त्याच्या मागे लागलो, त्याला ॲडमिट करा, त्याला सगळं बघा आणि तो कसतरी करून बाहेर आला. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं असं का सांगितलं. म्हणले डॉक्टर लहाने, तुमचं क्रिएटिनिन 16 आहे आणि तुमचं किडनी बदलता येत नाही, तर तुम्ही जास्तीत जास्त 1 वर्ष जगाल. म्हणलं ठीक आहे. म्हणजे मला कळालं काय अडचण आहे माझी. मग मी खरंच LIC एजंटला बोलवलो, कांबळे नावाच्या. म्हणलं मला LIC काढायची. ते म्हणले काढू. तर त्यांच्या ऑफिसमध्ये विचारलं, त्यांनी सांगितलं किडनी खराब असेल तर पैसे जास्त लागतील. ते म्हणले किडनी खराब आहे न सांगता तुम्ही डॉक्टर आहेत, कमी कमी जास्त लिहा आणि करून टाका. म्हणलं हे नाही होणार, कारण म्हणलं मी आता लिहिलं चूक तर माझ्या मृत्यूनंतर बायकोला जेलमध्ये टाकाल तुम्ही, असं नाही करणार, खरं बोलून करा. तेव्हा माझा पगार 7,000 होता आणि ते LIC-वाला म्हणे की तुम्हाला 15 लाख पाहिजे असतील तर तुम्हाला 43,000 भरावं लागेल. मी म्हणलं भरून टाकतो. ती माझ्याकडे असा बघतो 7,000 पगार, एवढे पैसे कसे भरणार. मला सांगता येत नव्हतं ना पुढच्या वर्षी, मी नाहीच आहे, एकदाच भरायचे. 43,000 रुपयात 15 लाखाचा सौदा किती स्वस्त होतो. मी करून टाकला. मित्राचे पैसे घेतले, सप्टेंबर महिन्यात भरले आणि मग गावाकडे महिनाभर आलो. मला महिना 2 दा विचारलं, तू महिनाभर कशाला आलायस, तर काय सांगताय ते पुढच्या वेळेस मी नाही म्हणून, मी जाणार आहे. मग सगळ्यांना भेटलो वगैरे. तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडं मामा मावश्या, माझ्याकडे धर्मपूरला मामा मंडळी आहे, त्या सगळ्यांना भेटलो. हे मावशी नाही, मला लांबच्या मावश्या आहेत, पण त्या सगळ्या लांबच्यालाही भेटलो. आणि मग बरेच आंबे वगैरे आले होते, आंबे खाल्ले, पुढच्या वेळेस खायला मिळणार नाहीत, सगळ्या गेलंच आहे ना माणूस. आणि मग गेलो. सप्टेंबर महिना सुरू झाला. सप्टेंबर महिना सुरू झाल्यास रोज एकदा बायकोकडे बघायचं, लेकराकडे बघायचं आणि जायचं. गेल्यानंतर पुन्हा परत यायची शक्यता नाही. 30 सप्टेंबर आला, त्या दिवशी मात्र वाटलं आता काही आपण येत नाही. जाऊन पुन्हा परत आलो, म्हणलं काही तर गडबड झालेली दिसते. लगेच 1 ऑक्टोबरला भेटायला गेलो त्यांना. म्हणलं सर ते काही झालं नाही मला, मी असाच आहे. मला भीती सप्टेंबर महिन्यात 43,000 भरायची त्याची होती, म्हणजे मरण्याची भीती नव्हतीच मला. मग ते म्हणले काही गडबड झाली असेल, पण 5-6 महिन्यात तुम्ही काही राहणार नाहीत म्हणे. झालंच, मुंबईचे डॉक्टर. मग मी पुन्हा एकदा पैसे भरले. म्हणले जाऊ दे, 86,000 15 लाख, थोडासा महागाचा पडला सौदा केला. मग थोड्या दिवसांनी मी डिसेंबरमध्ये गेलो तर ते मला म्हणले तुमचं किडनी बदलता येईल आता, काहीच अडचण नाही. आणि किडनी बदलता येईल असा निरोप जेव्हा गावाकडे आला,
तेव्हा माझी माय अण्णा चार बहिणी दोन भाऊ सगळेच आम्ही किडनी देतात, आम्हालाच द्यायची आहे किडनी। हे बघा आज आपण बघतो कुणी पुढे येऊन देत नाही, पण माझ्या घरामध्ये 1995 प्रत्येकजण एकच म्हणत होता मला द्यायची। माझा एक बिना शिकलेला भाऊ होता बाबूशा, त्यांनी सांगितलं माझीच घ्यावी लागते नाही तर करूच देत नाही ऑपरेशन। मग झालं, सगळ्यांना मुंबईला बोलवलं, तपासण्या केल्या आणि त्यांना सांगितलं ज्याची चांगली लागल त्याची घेऊ। मग त्यांनी ते मान्य केलं आणि तुम्हाला माहीत आहे कुणाची चांगली लागते, आईची। मग माझ्या माईची किडनी मला जास्त मॅच झाली, डॉक्टर म्हणाले की ती माईची घ्यायची आहे। मग माईला विचारायचा प्रश्नच नव्हता, माय म्हणे तुला जे करायचे तितक्या किडण्या काढून घ्यायच्यात घे म्हणे, पण तू जगला पाहिजे। मग माझं 22 फेब्रुवारी 1995 ऑपरेशन झालं, माईची किडनी घेतली। त्या काळामध्ये बघा आता स्कोपी आहे, त्या काळात स्कोपी वगैरे काही नव्हतं। माझी माईने शेतात काम केलेलं आहे, एकदम घट्ट शरीर, एक पोतं शेंगा उकरायची, मी पण एक पोतं उकरायचो, माय पण एक पोतं शेंगा उकरायची, एवढं आम्ही काम करायचो दोघंही। आणि मग त्यावेळेस बेंबीपासनं ते पाठीच्या कण्यापर्यंत कापायची, बरगडी अशी उघडायची आणि ती उघडून ती किडनी काढून मला बसवायची। मला इथे 6 टाके आहेत, इथे बसवलेले असते पायाच्या वर। मग माईला 166 मी मोजले टाके, 166 टाके पडले होते माईला। आणि तेवढे सगळे टाके गेल्यानंतर माईचं ऑपरेशन झालं आणि मला बंद खोलीत ठेवतात, इन्फेक्शन जंतू संसर्ग होऊ नये म्हणून ठेवलं। माय म्हणली कुठे आहे माझं पोरगं, 39 वर्षाचा मी पोरगा दिसत नाही। ते म्हणाले नाही आहे, चांगला आहे तो। म्हण नाही म्हणे मला दाखवा। दुसऱ्या दिवशी माईने हट्ट केला, तिसऱ्या दिवशी मला दाखवाच। आता इतके मोठे जखम पहा, आता आपल्या शरीरामधला एक अवयव काढून दिला आहे, 166 टाके पडलेत, शरीरामध्ये इतकी जखम आहे। त्याच्यानंतरही आपला जे काही त्रास आहे त्याचा विचार न करता ती विचार करते माझा मुलगा जिवंत आहे का नाही, ते फक्त आईच करू शकते। ही माझी माय तिसऱ्या दिवशी मला बघायला आली, मी पाहिलं तिच्याकडे, मला त्यांनी भेटू दिलं नाही असं ते धरलं होतं तिने, ज्या भागावर तिच्या दुखऱ्या भागावर जिथे टाके होते 166, आणि ती मला हळूहळू अशी बघायला आली। बघायला आल्यानंतर मला डोळ्यात माझ्या खूप पाणी आलं की आता माझी माय आलेली आहे। आणि त्या प्रसंगाला मग मी माईला असा हात केला, असा हात केल्यानंतर माझ्या माईला वाटलं माझा लेकरू जिवंत आहे। तिच्या वेदना शमल्या, तिच्या हात खाली गळून पडले, तिला वाटलं मला तिच्या मला असं वाटतं की तिला त्या दिवशी गगनात आपण म्हणतो ना मावेल इतका आनंद झाला। आणि तिच्या सगळ्या वेदना शमल्या, ती परत गेली आणि तिला खूप आनंद झाला। तिला जेव्हा विचारलं दुसऱ्याने, ती म्हणली माझं सगळं काढून घ्या पण माझा तात्या जगला पाहिजे, त्याला आई म्हणायची। माझ्या अंगात काही ठेवू नका पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणजे। आणि म्हणून प्रत्येकाची आई एकदा जन्म देत असते, मला माझ्या आईने 2 जन्म दिला। आणि म्हणून मी ठरवलं की माझ्या आईला गावाकडे जाऊन असं कोणी सांगू नये की तुझं पोरगं खराब आहे, मग दुसऱ्या जन्मामध्ये फक्त समाजसेवाच करायची। कारण का, कारण मुंबईच्या डॉक्टरांनी माझा तो सप्टेंबर महिन्यातच संपवलं मला, आहे का नाही। आणि मग मी असं ठरवलं की दुसऱ्या जन्मामध्ये समाजसेवाच करायची। आणि तिथून पुढे मग मुंबईमध्ये मी कामाला सुरू केलं, आणि कामाला सुरू केल्यास मी पाहिलं मुंबईमध्ये 30 पेशंट यायचे, आंबेजोगाईमध्ये 200 पेशंट येत होते। मग या 30 पेशंटच्या विभागाला मोठं करायचं, मग मुंडे साहेब मंत्री होते डेप्युटी CM, त्यांना सांगितलं मला 10 लाख रुपये द्या आणि फेको नावाचं तंत्रज्ञान जे आपण आज ऐकतो ते 10 लाखाचं मशीन घेतलं, त्याच्यावरून मी ट्रेनिंग घेतलं, इस्रायलला गेलो त्याच्यावर ट्रेनिंग घेतलं आणि हे मशीन मुंबईमध्ये सुरू केलं। मी जेव्हा नेहमी सांगतो तर तुम्हाला मी सांगतो मला हे मशीन किंवा फेको मशीननी चांगल्या शस्त्रक्रिया का करता आल्या,
या फेको मशीनला दोन्ही पाय, दोन्ही पायात मशीन असतात, दोन्ही हातात मशीन असतात, डोळ्यांनी पाहावं लागतं दोन्ही आणि कानाने ऐकावं लागतं. हे सगळे अवयव जो कोऑर्डिनेट करू शकतो तोच चांगला फेको करू शकतो. मी कुळो म्हणायचो, तुम्हाला कुळो माहीत आहे का? नाही माहीत नाही मला कुळो म्हणजे. आता काय म्हणतात ते कुळवाला माहीत नाही, माझ्या काळात कुळो म्हणायचे. आणि त्याच्यावर उभं राहायचो, दोन कासरे धरायचो आणि कुळो हाणायचं. त्याच्यामुळं दोन्ही पायाचं बॅलन्स, हाताचा बॅलन्स, सगळ्यांचाच बॅलन्स. तुम्हाला माहीत आहे बैल कसे असतात. आणि त्या बॅलन्समुळे मला माझ्या डाव्या हातालाच, आता जे नवीन डॉक्टरांना आम्ही शिकवतो ना, त्यांना सांगतो की डाव्या हाताने तुम्ही ब्रश करा म्हणजे त्याच्यात शक्ती येईल. डाव्या हाताने लिहा, आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना आणि त्यांना डावा हात त्यांचा स्ट्रॉंग करतो. माझा डावा हात कासरे वडून नुसता स्ट्रॉंग झाला. त्याच्यानंतर मध्येच आम्ही एक नवीन शेत घेतलं होतं, त्याच्यामध्ये एक ट्रक ते खोडं म्हणजे जे छोटे छोटे झाडं असतात ना त्याचं बुडासहित काढायचं, तर मी ते एक ट्रक खोडं काढले होते. म्हणून सगळे स्ट्रॉंग हात होते. त्याचा मला मुंबईत फायदा झाला. मुंबईचे डॉक्टर लेफ्ट हँडने ते करत राहिले आणि मी तोपर्यंत शिकून गेलो फेको. आणि त्या मशीनने शिकल्यामुळे पेशंट माझ्याकडे यायला लागले. आणि मग जे जे हॉस्पिटलचा जो नेत्र विभाग आहे याला हळूहळू सुगीचे दिवस म्हणतो आपण, लोक यायला लागले, औषध उपचार घ्यायला लागले. पण तोपर्यंत फार काही प्रगती झाली नव्हती. एके दिवशी बाबा आमटे दत्त म्हणून येऊन उभे राहिले. ते म्हणले लहाने डॉक्टरना, म्हणलं हो. म्हणाले की माझ्याकडे काही कुष्ठरोगी आहेत ज्यांचे एक डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि त्याचे ऑपरेशन करण्यासाठी तुला यायचं. म्हटलं बाबा आलो. 71 पेशंट होते, त्यांच्या तपासण्या केल्या. कुष्ठरोगामध्ये 35% गुंते असायचे, म्हणजे 100 पेशंटचे ऑपरेशन केले तर 35 लोकांना दिसायचं नाही. आता ह्या 70 करायचे कठीण होतं. तर माझ्यावर डॉक्टर रागिनी पाडिक म्हणून काम करतात, आम्ही दोघंजण गेलो आणि ह्या 70 पेशंटचे ऑपरेशन केले. तिथेच राहिलो 40 दिवस. 40 दिवस राहून रोज पेशंट तपासले. हा जो अनुमान काढला होता, हा अनुमान काढला होता लंडनचे आणि अमेरिकेचे डॉक्टर आले, 50 ऑपरेशनचा अभ्यास केला आणि त्याच्यावर अनुमान काढला की जो ब्लाइंडनेस असतो आफ्टर दी लेप्रेसी पेशंट सर्जरी, ब्लाइंडनेस इज 35%. काही काढलं की तेवढंच निघायचं. मग आम्ही ह्या 71 लोकांना 40 दिवस पाहिल्यानंतर त्याच्यातला एकही अंध झाला नाही, त्यांना सगळ्या अंध जर आली. आणि मग तिथे गेली 16 वर्षे आम्ही जातो. 16 वर्षे गेल्यानंतर तिथे आम्ही 10 दिवस काम करतो, 11 दिवस. आज 1691 कुष्ठरोग्यांचे ऑपरेशन आम्ही केले आहेत, जी भारतातच नाही जगात सगळ्यात मोठी सिरीज आहे. आणि त्यामध्ये एकही अंध झाला नाही. म्हणून जे निष्कर्ष काढले जातात, जे असे निष्कर्ष आपण बाहेरच्यांचं, मी नेहमी का सांगत असतो, भारतीय संशोधन आपलं संशोधन, कारण आपलं संशोधन हे निक्क असतं, खरं असतं. आणि म्हणून हे एखाद्या एसी खोलीत बसून लिहिलेलं नसतं, हे खरं तिथं जाऊन काम करून लिहायला असतं. आणि म्हणून त्यांचं संशोधन 35% आंधळे, माझं संशोधन 0% आंधळे, आणि हे करून दाखव. आणि आज तिथला एकही मनुष्य अंध नाही आहे. त्याचबरोबर असं नेहमी वाटायचं की आपण सगळ्या भागामध्ये, म्हणजे आदिवासी पाडे असतील, कुष्ठरोगी असतील, किंवा या सगळ्या भागात, इवन मेळघाट असेल किंवा नंदुरबार असेल, ठाणे असेल, या सगळ्या भागामध्ये बिना टाक्याचे ऑपरेशन झाले पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या भागात हा नॅशनल प्रोग्राममध्ये आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि आज आपण गेली 2002 पासून बिना टाक्याचे ऑपरेशनचे आम्ही 202 शिबिरे घेतली आणि ती प्रत्येक पाड्यापाड्यात घेतली आणि त्यामध्ये 81,000 गरीब लोकांचे ऑपरेशन केले. त्या शिबिरात आम्ही एक नेहमी गोष्ट बघतो, एखादा पॅन्ट घालून जरी आला तरी त्याचं आम्ही ऑपरेशन करत नाही, कारण तिथं अशाच माणसांचं करतो की जे येऊ शकत नाहीत आमच्याकडे, जे अतिशय गरीब आहेत अशा लोकांचे ऑपरेशन करतो. आणि आम्ही पुढे तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण असं करायचं लक्षात आलंत लोकांच्या, की लगेच सगळे फाटके कपडे घालून यायचे. आम्हाला असं वाटलं ठीक आहे की त्यांनी फाटके कपडे घातले म्हणजे ते जरी चांगल्या श्रीमंताचे असले
तरी त्यांच्या घरचे त्यांना मदत करत नसतील म्हणून फाटका कपडा ॲडमिट करा, तो श्रीमंत असो किंवा गरीब असो. आणि असं आम्ही करत आज सगळ्या गरिबांना आम्ही मोफत ऑपरेशन नुसतंच करतो असं नाही, ऑपरेशन करतो, चार वेळा तपासतो, चष्मा देतो, त्या माणसाला दिसलं पाहिजे याची आम्ही काळजी घेतो. आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात, म्हणजे मी एवढे अनुभव पाहिले आहेत की तुम्हाला त्याच्यातला एक दोन अनुभव सांगतो. आम्ही पाथर्डीला शिबिराला गेलो होतो, अण्णा हजारेंनी त्याचं उद्घाटन केलं आणि एका सिस्टरनी एका आईला घेऊन आली, तिचा 8 वर्षाचा मुलगा होता, आणि ती घेऊन आल्यानंतर ती म्हणाली की ती आई मला भेटली लहाने डॉक्टरांना, म्हणलं हो माझा मुलगा 8 वर्षाचा आहे म्हणली, तो मला बघायचा आहे, मला फक्त 5 मिनटं दिसलं पाहिजे. ही कठीणच गोष्ट आहे. मग सगळा इतिहास विचारला तर बाळांतपणा म्हणजे गरोदरपणी रेटिनाचा मागचा पडदा सुटतो, तसा त्यांचा दोन वेळाचा सुटला. सुटल्यानंतर तपासणी न करता नवऱ्याने सोडून दिलं तिला. आणि मग आता हे बाळ आहे म्हणून त्या मुलीने बाळ झाली, डिलिव्हरी झाली, पण यामध्ये नैसर्गिक डिलिव्हरीनंतर तो पडदा बसत असतो. पण दरम्यानच्या काळात मोतीबिंदू झाला, पण त्याच्या आधीचे जे फोटो काढले होते त्याच्यात पडदा तुटलेला होता. सगळ्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला नकार दिला कारण अंध आहेत म्हणे तो. मग माझ्याकडे आल्यानंतर मी सांगितलं की आपण वाचलं आहे की यामध्ये 90% लोकांचा पडदा बसतो, ही 90% का नाही, ऑपरेशन करून बघूया. आणि मग आम्ही तिचं ऑपरेशन केलं. केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा पडदा बसलेला होता, पट्टी करायला गेलो तिला दिसलं, दिसायला लागलं. तिला असं वाटतं की आता मला दिसतंय, ते जाणार 5 मिनिटांनी. तिने पट्टी विट्टी काही करू दिली नाही, आमच्या सगळ्यांना हे करून ती पळत जाऊन तिच्या मुलाला तिने घेतलं, 8 वर्षाचं बाळ. त्या 8 वर्षानंतर आई त्याला बघतीय, नजर पहिल्यांदा आली आहे, तिने मांडीवर घेतलं, तिला बाळ दिसतच नाही आहे. इतके आनंद असरू आले की तिचा डोळा आनंद वसरूने गच्च भरला होता. आम्ही धावत गेलो की ही डोळा खराब होईल, आणि मग माझ्या डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही कॉटन घेऊन या. मग तिचे मी डोळे पुसून घेतले, तिचं ते पाणी काढलं, आणि पाणी काढल्यानंतर जेव्हा तिने बाळ पाहिलं 8 वर्षाने, तेव्हा आम्ही 8 वर्षांनी आपली आई बाळाला कसं बघते आम्ही पहिल्यांदा आयुष्यात पाहिलं की प्रेम काय असतं. तिने त्या बाळाच्या शरीराच्या प्रत्येक जागेचा ती फक्त किस घेत होती, म्हणजे आपण त्याला मुका घेत होती. आणि मग तेव्हा तिला असं वाटलं की हे माझं बाळ आहे. असे आम्ही प्रसंग पाहिले. आणखी एक दुसरा खतरनाक प्रसंग सांगतो. आम्ही नंदुरबारमध्ये जात होतो आणि जात असताना आमची गाडी खराब झाली. खराब झाल्यानंतर उशीर झाला जायला, आणि उशीर झाल्यानंतर हे आमचं जवळपास 8वं शिबिर होतं नंदुरबारला. आणि जात असताना रस्त्यामध्ये पोलिसांनी सांगितलं की जाऊ नका, इकडं चोऱ्या होत आहेत, दुष्काळ पडला होता. आम्ही निघालो, थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला मस्तच अनुभव आला, चोऱ्या होता ते खरं ठरलं. आमची गाडी अडवली, सुमो होती. अडवल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं आपल्याकडे जेवढं आहे ते द्या. त्यांना एक विनंती केली, बाबांनो फक्त मारू नका, ही गाडी आहे, हे सगळे घड्याळ वगैरे कपडे असेच घेऊन जा, फक्त मारू नका. मी खाली उतरलेला त्या गाडीच्या लाईटला त्यांचा जो मोहरक्या होता त्यांनी पाहिलं, तो लांब बसला होता, त्यांनी पाहिलं, त्याला असं वाटलं हे लहाने डॉक्टर आहेत. तो धावत पळत आला आणि आल्यास म्हणे, साहेब तुम्ही का? म्हणलं हो, माझं ऑपरेशन तुम्हीच केलं ना म्हणे. आणि त्या पोराच्या गाला चापट दिली, ते म्हणे अरे तू आलतास की ऑपरेशनला, हेच डॉक्टर आहे, ओळखिलं कसं नाहीस. चोरही माणसंच असतात. आणि त्यांनी नुसतं तेवढंच नाही केलं, त्यांनी सांगितलं साहेब पुढे एक टोळी आहे, मी बरोबर येतो तुमच्या. तो आमच्या बरोबर आला आणि रस्त्यामध्ये त्या दुसऱ्या टोळीला सांगितलं लहाने डॉक्टर आहेत, पुढे जाऊ दे. म्हणजे आपण जर चांगलं काम केलं तर सगळी माणसं प्रेम करतात, त्यात कुणीही असो, चोर असो, कुणीही असो, किती तुमचा विरोधक असो. म्हणून अशीच परोपकारी कामं करा की लोक तुमच्याकडे जेव्हा बोट करतील तेव्हा सांगतील चांगला माणूस आहे, चांगलं काम करतो. आणखी काही फार मोठ्या गोष्टी घेऊन जायच्या नसतात.
आणि त्या घेऊन फार मोठं होत नसतं माणूस. मी नेहमी सांगत असतो की मला जेव्हा असं सांगितलं की बाबा एल आय सी काढा, गत वर्षी 43,000 रुपये मी एक भरले शेवटचे, 20 वर्ष झाले, मग मला मृत्यू का नाही आला? विज्ञान 100% बरोबर आहे, विज्ञानाने मी जगलो, पण विज्ञानाच्या बरोबर आशीर्वाद लागतात. माझ्या आईचे आशीर्वाद, जी उभी राहिली की तू मरू शकत नाहीस म्हणून, आणि ज्या 1,47,000 लोकांचे मी ऑपरेशन केली, मोफत केली, त्या सर्वांचे, प्रत्येक माणसाजवळ एक आशीर्वादाचा संच असतो, तर त्या 1,47,000 लोकांचे आशीर्वाद आणि आईचे आशीर्वाद याच्यामुळे 20 वर्ष मला आयुष्य मिळालं. कारण चांगल्या कामाचे आशीर्वाद नक्की असतात, आणि आता एल आय सीही मला मिळणार आहे, कारण ती म्हणून आपण जर चांगले कामं केले तर मनुष्य जगतो. तर असं मी आज जगत जगत आलो, त्यामध्ये मला बऱ्याचशा चांगले अनुभव आले, चांगले अनुभवाने पण जगत आलो, आणि मला नेहमीच माझी टीम आहे, म्हणजे मी एकटा काम करत नाही, माझी सगळी टीम काम करते. आणि ऑपरेशनमध्ये आपला सांगतो, आम्ही 6:30 सुरू करतो आणि रात्री 12 आम्ही बंद करतो रोज. आताही जसं विठ्ठल सांगत होता, आजही आमचे ऑपरेशन 6:30 सुरू होतात आणि ते रात्री 11 संपतात. त्याचं कारण आहे की प्रत्येक डॉक्टर जो असतो त्याच्या 10 ते 12 वर्षे 15 वर्षे प्रॅक्टिस चालते, पुन्हा तशीच राहते, वाढत नाही. पण गेली 32 वर्षे प्रत्येक वर्षी प्रॅक्टिस वाढणार आहे मी डॉक्टर आहे, ती कमी होतच नाही. पेशंट वाढणार आहे मी डॉक्टर आहे, ती कधी कमी होतच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण चांगली कामं केली, लोक नक्की येतात. तर तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या, 2-4 गोष्टी तुम्हाला आयुष्याबद्दल सांगतो. आता मी डॉक्टर आहे, डीन आहे, डीन म्हणल्यानंतर सगळे पेशंट येतात माझ्याकडे. तर आता आपल्यामध्ये आपलं जे आयुष्य आहे हे चांगलं करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, डॉक्टरच्या डेच्या दिवशी डॉक्टरचा सल्ला देतो. आपल्याकडे सध्या आपल्या खाण्यामध्ये बऱ्याचशा बदल झाला आहे. आपण काय खातो तर आपण बरंचसं फ्राईड खातो, आणि फ्राईडमध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा माणूस असतो. आपलं जे रक्त आहे हे रक्त एका विशिष्ट ठिकाणी पातळ असताना विस्कॉसिटी म्हणतो आपण, त्याची विस्कॉसिटी जेव्हा वाढते तेव्हा ते हळूहळू चालतं, आणि हळूहळू चालल्यानंतर एका ठिकाणी थांबतं. एका ठिकाणी थांबणे म्हणजे थ्रॉम्बस, आणि थ्रॉम्बस म्हणजे जिथं थांबलं आहे तो अवयव काम न करणे. समजा हृदयात थांबलं, हार्ट अटॅक येतो, रक्त थांबलेलं असतं. मेंदूत थांबलं, अर्धांगवायू होतो. किडनीत थांबलं, किडनी जाते. अशा प्रकारचं आपल्या आहारामुळे होतं. तर मग आजचा आपला आहार काय आहे? जी शिकलेली माणसं आहेत त्यांना नोकरी करायला लागते, ते रोज संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला जातात. मग हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास काय खातो आपण? सगळं फ्राईड पापड, फ्राईड मासा, फ्राईड चिकन, फ्राईड मटन, पिझ्झा, बर्गर सगळं खातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर भाजी भाकरी कुणी मागत नाही, आणि त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं. मागच्या मे महिन्यामध्ये एक अनुभव तुम्हाला सांगतो. 16 वर्षाचा चांगला जाड मुलगा आजीला घेऊन आला. तो म्हणे, अंकिल माझ्या आजीला गॅस्ट्रोएन्टेरायटिस झाला आहे. मी त्यांना ॲडमिट केलं आणि कटिंग करायला गेलो, रविवार होता. परत आल्यास त्या मुलाने सांगितलं, आय गॉट चेस्ट पेन. मी घाबरलो, 16 वर्षाचा मुलगा असं म्हणतोय. तिथेच आम्ही त्याला घेऊन गेलो, जे जेच्या कॅज्युअल्टीमध्ये आम्ही त्यांना ॲडमिट केलं, पण आम्ही त्याला वाचू नाही शकलो, कारण त्याचं कोलेस्ट्रॉल खूप वाढलं होतं. आई वडील जेव्हा आले काश्मीरला गेले होते, मी विचारलं असं का, त्यांनी मला फार चांगलं सांगितलं, साहेब म्हणे याने गेल्या 8 वर्षात पाणी पिलं नाही, पिलं तर थम्सअप पण पेप्सीच पितो. गेल्या 8 वर्षात ह्याने घरामध्ये जेवण नाही केलं, जेवला तर बाहेरून पिझ्झा बर्गर मागूनच खातो, आणि मग मृत्यू नाही तर काय येणार आहे. तर ह्याचं कारण असं आहे की आपण आहार काय करावा हे खाऊ नये असं नाही. मी एक मन तयार केली आहे, त्याच्यामध्ये जे आपण फ्राईड खातो, फ्राईड मासे, फ्राईड चिकन, फ्राईड मटन, किंवा याची एक मन तयार केली, तर आम्ही नाव दिले की खा पिझ्झा आणि बर्गर. पिझ्झा बर्गर म्हणजे दोनच विषय घेऊ नका, पिझ्झा बर्गर म्हणजे कंसात सगळं तळलेलं. खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जरजर, म्हणजे आपला खूप आजार होऊ शकतात. मग काय केलं पाहिजे?
खा भाकरी आणि भाजी, जगा होई तो आजोबा आणि आजी। जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर तुम्हाला चांगलं आयुष्य मिळणार आहे। तिथे मात्र तुम्ही नवऱ्याला सांगा की येऊन चहा करा। मी आजही दर रविवारी घरी स्वयंपाक करतो, रात्री उशीर जातो स्वयंपाक करतो, सवय झाली ना सात पोरांना जगवायची, काही अडचण नाही स्वयंपाक करतो। पण आपण असं केल्याने आपलं आयुष्य चांगलं राहतं, आपण तसं केलं पाहिजे। मधुमेहग्रस्त जे लोक आहेत, ही सगळी आपण मधुमेह कसा सांभाळतो, दोन चार गुलाबजामुन खातो आणि अर्धी गोळी खातो, असं चालत नाही। वरून घेतलेली साखर ही गोळ्यांनी पचन होत नाही, आणि म्हणून आपण मधुमेहामध्ये मधुमेहाचं औषध तर घ्यावंच, पण त्याच्याबरोबर व्यायाम करावा, एक्झरसाईज। मधुमेह हा फक्त गोळ्यांनी नीट होत नाही, मधुमेहाच्या बरोबर गोळ्या घ्याव्या, एक्झरसाईज करावा लागतो। आणि आज भारत देश हा मधुमेहाची राजधानी आहे। आपला सांगतो की आज भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं अंधत्व मधुमेहामुळे येत आहे, आणि म्हणून आपण डोळे तपासावे। आणि मधुमेह झालेल्या लोकांना आयुष्य चांगलं मिळू शकतं, पण त्यांनी दोन गोष्टी पथ्य पाळावे। मी गेली 21 वर्षे किडनी बदलल्यामुळे स्टिरॉईड खातो, पण रोज पाऊस असो पाऊस नसो एक तास व्यायाम करतोच 21 वर्षे। तो नाही केला तर मी इतका मोठा फुगेल, कारण मी स्टिरॉईड खातो। पण आपण जर असं केलं तर आपलं आयुष्य नक्कीच चांगलं राहतं, चांगलं ठेवता येतं। आणि म्हणून ज्यांना आजार आहेत त्यांनी नाउमेद व्हायची गरज नाही, फक्त नियमित गोळ्या सगळ्या प्रकारचे उपाय असतात, आपला व्यायाम केला तर आपलं आयुष्य चांगलं राहतं। आता डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून थोडं डोळ्याचं सांगतो। तर डोळ्याचं असं आहे बघा की मला नेहमी विचारतो डोळ्याची काळजी कशी घ्यायची। डोळ्याची काळजी घेत असताना मी मुंबईमध्ये जेव्हा नवीन पद्मश्री झालो तेव्हा मी वासना सांगून टाकलं की थंड पाण्याने डोळे सकाळ संध्याकाळ धुवा। ती माझी फार मोठी चूक होती, कारण जसं असं म्हटलं की नवाकाळ पेपरने माझा नंबर छापून टाकला, हा हा मोबाईल नंबर, 2:30 वाजले आज्या मोकळ्या व्हायच्या आणि फोन करायचा, बाबा बर्फाचं पाणी का फ्रीजचं पाणी, पुन्हा फोन यायचा समजावून सांगितल्यास फ्रीजरमधलं घ्यायचं किती टेम्परेचर ठेवायचं, अडचणच आहे। पुन्हा ते कसं घ्यायचं, म्हणजे काकडीवर ठेवू का कपड्यावर ठेवू। त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की गडबड झाली, मग मी मुंबईत सांगतो मुंबईच्या नळाच्या पाण्याने सकाळ संध्याकाळ डोळे धुवा। मुंबईचं नळाचं पाणी आहे, अडचणच नाही। हे का धुवायचे, रात्रीची घाण सकाळी निघून जाते आणि दिवसाभरात आपल्या डोळ्यात जितकं काही जातं ते रात्री निघून जातं। पण ह्याच्यानंतर देखील हुशार राहिले माणसं, त्यांनी मला फोन केला, सफा सफा हाणायचं का हळूहळू हाणायचं। तर मी सांगितलं सफा सफा हाणा, काही अडचण नाही, हळूहळू हाण। आणि मग त्याच्यानंतर मग लेकराचे डोळे चांगले कसे राहतील, हॅलो लेकराचे डोळे चांगले करायचे असेल तर गाजर पपई शेवग्याची शेंग खाऊ घाला। पण असंच सांगून गेलो तो पुढच्या वर्षी उदय देशपांडे म्हणेल तुम्ही इकडे येऊच नका। का, घरी गेल्यानंतर बऱ्याचशा आया बसल्यात, बहिणी बसल्यात, वडील बसलेत, आजोबा बसलेत, पोराला गाजराचाच रस, गाजराचा शिरा, गाजराचाच उपमा, गाजराचीच भाजी, पुढच्या वर्षी पोरगं गाजरासारखं फुगतात। कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करायची सवय आहे, म्हणजे काही सांगितलं की ते औषध म्हणून आपण वापरत नाही, अतिरेक झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण कसं लातूर कर ना। आणि मग तो जो आठवड्यातनं, आता त्याच्यापुढे सांगतो, आठवड्यातनं एकदा गाजर, आठवड्यातनं एकदा पपई, आठवड्यातनं एकदा शेवग्याची शेंग, आठवड्यातनं एकदा, याच्याहून जास्त नाही। आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, त्याच्यानंतर एक लातूरची गोष्ट मला सांगायची राहिली आहे, पण एक खाण्याची गोष्ट सांगतो, मुलांची गोष्ट सांगतो। आजकाल मुलांच्यामध्ये आपला जो मोबाईल नावाचा गोष्ट आहे, मोबाईल आणि त्याच्यानंतर तो टॅब, मोबाईल आणि टॅब हे सगळ्या आयांचं मुलांना सांभाळण्याचं यंत्र आहे। मुलगा रडू लागला, चल बघ, ते लगेच गाणे म्हणायला लागतं, मुलगा नाचायला लागतो, आई खुश। बाबानो मी मुंबईत सर्वे केला, 1508 शाळा तपासल्या, 7.5 लाख मुलं तपासले, त्याच्यामधल्या 51,000 मुलांना चष्मा होता हे घरी माहीत नव्हतं,
आणि 71,000 मुलांना चष्मा हा मोबाईल आणि टॅबचा अतिवापरामुळे लागला आहे. कारण आपली जी बाहुली असते त्याच्यातनं जी लाईट येते त्या लाईटमुळे आपली बाहुली आकुंचन पावते, त्याला प्युपिल म्हणतो. आणि आकुंचन पावून बसल्यानंतर त्याच्यावर आपण गेम खेळतो, मोबाईलवर गेम, म्हणजे कुठेही बसा असं चालूच असतं, म्हणजे बाजूला कोणी बसलाय सोडून द्या. तर हा गेम आपण खेळतो आणि मग गेम खेळत असताना बाहुली आपण आकुंचन पावते, स्पाझम होतो आणि स्पाझम होऊन चष्म्याचा नंबर येतो. हा पुढे वाढत जातो, डोळा कोरडा पडतो आणि म्हणून 6 वर्षापर्यंतच्या मुलाला एकही मिनिट मोबाईल किंवा टॅब दाखवू नका, खेळायला देऊ नका. 6 वर्षानंतरच्या ना 2 तास त्यांचं ज्ञान वाढावं म्हणून 2 तास त्यांना टॅब मोबाईल खेळायला दिलं तर काही हरकत नाही, पण याच्यामुळे चष्म्याचे नंबर फार वाढत आहेत. म्हणून त्याला खेळणं म्हणून वापरू नये, त्याला विज्ञान म्हणून वापरावं, एक टूल म्हणून वापरावं, एक पुस्तक म्हणून वापरावं. असं केल्याने त्यांचं नुकसान त्या लोकांचं होणार नाही, मुलांचं. आणि मला असं वाटतं की जे शिकलेली माणसं आहेत त्यांनी याच्यावर काळजी घ्यायची गरज आहे. मला आणखी एक गोष्ट सांगायची की मी मुंबईत गेल्यानंतर मला एका लातूरच्या सरांनी मदत केली, त्यांचं नाव कुलकर्णी होतं, ते लातूरचे होते पण राहत होते मुंबईत, ते इकडे कधी आले नव्हते. तर त्यांचं ऑपरेशन बॉम्बे हॉस्पिटलला झालं होतं, दुसरं माझ्याकडे केलं त्याने. आणि नेमकं डोळ्यात लेन्स टाकले चांगलं दिसतं, हे बघा ऑपरेशनमुळं चांगलं दिसत नाही. चांगलं ऑपरेशन आणि लेन्सची व्हॅल्यू काढता आली पाहिजे, ती बरोबर बसली की चांगलं दिसतं. तर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला ऑपरेशन माझ्याहून चांगलं केलं, तर मशीन चांगली होती त्यांची, माझ्याकडे साधी मशीन होती खेड्यातलं आऊत, पण ते डोळ्यात लेन्स टाकायची व्हॅल्यू बरोबर काढली. मास्टर रोज शिकायचं आणि त्याच्यामुळं त्यांना चांगलं दिसायला लागलं. ते म्हणले तू हुशार डॉक्टर आहेस, मग पण गडबड आहे म्हणले, का? तुझी भाषा बदलली पाहिजे. म्हणजे इंग्रजीची भाषा तुम्हाला माहीत असते मच, मास्तर जसं जाधव सरांची माफी मागून पुढच्या मास्तरांची माफी मागून कठीण माणसं असतात. 39व्या वर्षी त्यांनी मला ट्युशन लावलं आणि रोज 5 ते 7 तिथं उभे राहायचे असे आणि आला का चल घेड हे तुझी डिक्शनरी, 5,000 शब्द पाठ करून घेतले. आणि त्यांनी मला काय शिकवलं, शिकलो हे इंग्लिशमधून होतो पण जी भाषा असते प्रनाऊन्सिएशन, बाहेर जायचे परदेशात जायचे भाषण करायचे किंवा तुमच्या सेमिनार करायचे कॉन्फरन्समध्ये जायचे तर तिथे इंग्रजी आली पाहिजे. तर त्यांनी मला ती वॉकिंग टॉकिंग इंग्लिश शिकवली. आपण कशी इंग्रजी शिकलो, जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत त्यांची माफी मागून सांगतो. आपण इंग्रजी कशी शिकलो की तुमचं नाव काय, आधी मराठीत कळतो आणि मग विचारतो व्हॉट इज युअर नेम. सगळेजण असेच करतात जे कॉन्व्हेंटमधले नाहीत, मग आपली भाषा तशीच येते कारण आपला क्रियापद कुठं क्रिया काय काही येत नाही, पहिला कुठला आणि दुसरा कुठला. पण ते तसं व्हॉट इज युअर नेम, जसं आता मला माहीत नाही, बरोबर आहे आय डोंट नो, पण त्यांनी मला फार चांगलं शिकवलं. तर हे कसं म्हणायचं, जे शिकवलं ते प्रनाऊन्सिएशन शिकवले सरांनी मला. आणि मग आता आय डोंट नो चालत नाही, काय म्हणलं पाहिजे, आय डोंट नो, म्हणजे डोंच म्हणायचं, थोडं इथं हलायचं थोडं इथं हलायचं. असं केलं की तुम्ही हुशार, तुम्हाला नॉलेज असो नाही तर नसो. आणि त्यांनी मला हे शिकवलं आणि त्याच्यामुळं मग मला जाऊन कुठेही भाषण करता आले. म्हणून वय कितीही वय असो त्या वयात आपला शिकता आलं पाहिजे. मी 39व्या वर्षी हे माझे ट्युशन लावून शिकलो. म्हणून आपण आपलं वय कमी आहे जास्त आहे आता कसं शिकलं पाहिजे असं काही समजू नका. सगळ्यांनी जर मेहनत केली, लातूरची माणसं मेहनत करतातच, मुलंही मेहनत करतायत कारण मी लातूरचाच आहे म्हणून तर तुम्ही सगळेजण जे मेहनत करता त्याचा मला मुंबईत मनापासून अभिमान आहे. कारण मला जेव्हा लातूरचं मी सांगतो माझा इतका असा चेहरा फुगतो. कारण लातूरच्या माणसाला जेव्हा मी 1 लाखावं ऑपरेशन केलं, मुख्यमंत्री स्वतः वार्डात आले वार्डात आणि माझं ऑपरेशन स्वतः त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि फोटो काढत असताना बघा किती मोठे होते. आपलं दुर्दैव आहे ते राहिले नाहीत. माझ्या आई आणि वडिलांना पुढे केलं आणि सांगितलं तू ह्यांच्याबरोबर फोटो घे, ते विलासराव देशमुख. या 2 माणसांनी माझ्या आयुष्यात खूप काही केलं. माझा 2008ला जेव्हा पद्मश्री मिळणार होतं तेव्हा विलासरावांनी मला भाषणात सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्हाला पुरस्कार मिळत राहतील, म्हणजे त्यांना माहिती होतं मिळणार आहे. पण आज आपल्यामध्ये राहिले नाहीत, कधीही भेटले
गावाले काय चाललंय इतक्या जवळून ते विचारायचे, त्याचं मला फार मनापासून दुःख होतं की आज ते आपल्यामध्ये नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण खूप काही ऐकलं, काही चुका झाल्या असतील तर तुम्ही क्षमा करावी आणि उमेद ठेवा, यश मिळवा. यश मिळण्यासाठी देरहाडी आणि पलंगावडी हा ॲटिट्यूड चालत नाही. पलंगाच्या खाली येऊन जोपर्यंत आपण काम करत नाही, आपण मेहनत करत नाही, हे बघा मेहनतीला फळ असतं. मी बॅक बेंचर आहे, शेवटच्या बाकावर बसत होतो, शेवटच्या बाकावर बसून फक्त बाण हाणायचं काम करायचो, पण माझी उमेद कधी मी कमी केली नाही. आज सगळ्या फ्रंट बेंचरच्या पुढे जाऊन मी लेक्चर देऊ शकतो, त्यामुळे आपण कुठे बसलोत हे महत्त्वाचं नाही, आपण किती मेहनत केली हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आज डॉक्टर डेच्या दिवशी तुम्ही सगळेजण असं ठरवाल की मेहनत करायची, सरळ वागायचं. विठ्ठलने सांगितलं आता की आम्ही ठरवलं आहे किंवा आम्हाला जे वारसा आमच्या आईवडिलांनी दिला ते खरं वागायचं, सरळ वागायचं, सत्य वागायचं, दुसऱ्यासाठी झटायचं. आणि असं केल्याने मला असं वाटतं की आपलं यश मिळतं. तुमच्या सगळ्यांना, सगळ्या लातूरकरांना यश चिंतितो. आज पाऊस पडला आहे असा आणखी पडावा असं देवाकडे प्रार्थना करतो. आपल्याकडचं पाण्याचं संकट जावं असं देवाकडे प्रार्थना करतो. उदय देशपांड्याचे पुन्हा मनापासून ऋण व्यक्त करतो की तुम्ही मला सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी इथं बोलवलं आणि मला खूप आनंद झाला. माझ्याकडे तुम्हाला यावं लागू नये कारण मी डॉक्टर आहे. तुमच्या सगळ्यांना 101 वर्षाचं चांगलं आरोग्य मिळावं असं देवाकडे प्रार्थना करतो. पण कधी यायची गरज पडलीच तर सोमवार बुधवार शुक्रवार मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये मी असतो. नुसतं लातूर सांगा आपलं काम होईल. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब, अतिशय हृदयस्पर्शी व्याख्यान आपण दिलं. शून्यातून विश्व या नावाला साजेसं आपण बोललात. आत्तापर्यंत खरं तर आम्हाला एकच डॉक्टर साहेब माहीत होते, पण त्यांचे भाऊ दुसरे डॉक्टर साहेब आम्हाला आज माहीत झाले की ज्यांनी एक तेंडुलकर घडवला ते गुरु आचरेकर, पण ज्यांनी दोन तेंडुलकर घडवले ते आमचे लातूरचे अनिरुद्ध जाधव साहेब. सर, अशी किती रत्न आपण घडवलेली आहात, असं किती शाहूचा पॅटर्न, लातूरचा पॅटर्न आपण निर्माण केलेला आहात. 12वीमध्ये तर मुलं चमकतात शाहूची, पण स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा 40 वर्षानंतर देखील चारित्र्याचं नाणं खणखणीत ठेवून लातूरचं नाव जगामध्ये करतात. आणि मला असं वाटतंय की तुमच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही. दोन तेंडुलकर झाले, तिसरा तेंडुलकर तुमच्या श्रोत्यातून निर्माण व्हावा, आणि ज्यांचं आपण ऐकलंय त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो असं मला वाटतंय.